नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती शरद पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदापूर नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 विषय मराठी, पाठ 3 आम्हालाही हवाय मोबाईल, ही नाट्य छटा। माझं एकदा ऐक ना आई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच ना असतो फोन। वा, गंमतच आहे। ताईने मागितला की लगेच मिळतो फोन। दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल। बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात, आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची? ए तायडे, उगीचच काहीही बोलू नकोस हा। तुझा मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो हो, आम्हालाही महत्त्वाची कामं असतात, महत्त्वाचं बोलायचं असतं। दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग। बोलण्यासाठी काय करायचं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय। मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल। अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर, तू जरा लवकर येशील ना? गुड। अगं खूप धमाल करू? हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते। बाय। वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना। आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची। त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसा सरांना शाळेत फोन करायचा। हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्त्वाचं काम आहे घरी। हो सर, उद्या नक्की येणार शाळेत। थँक्यू सर। खूप कामं करता येतात अशी। तू सांग ना बाबांना, ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना, ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू, नक्की। आजी, तू नको आईला रागावूस, काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलायवं याचं भानच नसतं। अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो। दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय। तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार। देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात, पप्पांना तर सांग, बघू काय होतंय। मुलांनो, कशी वाटली नाट्य छटा? तर तुम्ही घरी आई वडील, आजी आजोबा, बहीण भाऊ यांच्या समवेत ही नाट्य छटा सादर करायची, नक्की हां? धन्यवाद।